आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान मधील भाग दोन या विषयातील घटक क्रमांक पाचवा हरित ऊर्जेच्या दिशेने त्यामध्ये उपघटक पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती हा मुद्दा अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पवनचक्कीच्या सहाय्याने गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. त्यामध्ये पवनचक्कीचा आराखडा, आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये तुम्हाला हे पवनचक्कीची पाती आहेत, या ठिकाणी शाफ्ट आहे, हा गिअर बॉक्स आहे आणि हे जनित्र आहे. याच्यामध्ये काय होतं की वाहत्या हवेमुळं वाहत्या वाऱ्या त्या पात्यांवर पडतो आणि त्याद्वारे गिअरबॉक्समार्फत हे जनित्र फिरलं जातं. ज्यावेळेस हे पातं फिरलं जाईल त्यावेळेस गिअरबॉक्समार्फत जनित्र फिरलं जातं आणि त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. त्यामध्ये पुढचा मुद्दा पाहतो आपण पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतले विविध टप्पे. त्यामध्ये प्रथमतः विशिष्ट वेगाने वाहणारा वारा, त्यानंतर हवेवर फिरणारे मोठी पाती असलेले टर्बाईन आणि या ठिकाणी जनित्र आणि पुढे विद्युत ऊर्जा निर्मिती. यामध्ये काय होत असतं की विशिष्ट वेगाने वाहणारा वारा कमी किंवा जास्त जेवढा त्याचं प्रमाण असेल त्यानुसार पवन ऊर्जेद्वारे विद्युत ऊर्जा निर्मिती होत असते. या ठिकाणी हा विशिष्ट वेगाने वाहणारा वारा तो हवेवर फिरणाऱ्या मोठी पातळीचे टर्बाईन आहे त्याच्यावर त्या टर्बाईनच्या पात्यांवर पडतो आणि त्याद्वारे पुढे जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. त्यानंतर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मितीमधील केंद्रातील ऊर्जा रूपांतरण आपण पाहणार आहोत. त्यामध्ये वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा, त्याचं रूपांतर टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि त्याचं रूपांतर पुढे विद्युत ऊर्जा, अशा तीन टप्प्यांमध्ये ऊर्जा निर्मिती होत असते. पहिल्या टप्प्यामध्ये वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा, त्याचं रूपांतर टर्बाईनमध्ये आणि त्यापासून विद्युत ऊर्जा, या तीन टप्प्यांमध्ये विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. आता यामध्ये विविध क्षमतेच्या पवनचक्क्या, विशेषतः तीन प्रकारच्या पवनचक्क्या या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. यामध्ये प्रथमतः घरगुती वापरासाठी जी पवनचक्की आहे त्या पवनचक्कीच्या पात्यांची लांबी 1.5 मीटरपर्यंत असते आणि त्या ठिकाणी विद्युत निर्मिती क्षमता जी असते ती 2 किलोवॅटपर्यंत असते. दुसरा प्रकार पवन ऊर्जा प्रकल्प. पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये ज्या पवनचक्क्या वापरल्या जातात त्यामध्ये असणाऱ्या पात्यांची लांबी 50 मीटरपर्यंत असते आणि त्या ठिकाणी विद्युत निर्मिती क्षमता किती असते तर 2000 किलोवॅटपर्यंत त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. आणि तिसरा प्रकार आहे समुद्रकिनारी असलेली पवनचक्की. समुद्रकिनाऱ्यावर हवेचा वेग हा पुरेशा प्रमाणात असतो त्यामुळे मोठी पाते असलेली पवनचक्की त्या ठिकाणी वापरतात. त्या ठिकाणी वापरत येणाऱ्या पवनचक्क्यांच्या पात्यांची लांबी ही 100 मीटरपर्यंत असते आणि त्या ठिकाणी विद्युत निर्मिती क्षमता 6000 ते 7000 किलोवॅट एवढी विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. यामध्ये पहा की 1 किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेपासून तर 7 मेगावॅट म्हणजे 7000 किलोवॅटपर्यंत निर्मिती क्षमता असणारी यंत्र या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये पवन ऊर्जा निर्मितीत आता आवश्यक बाबी कोणत्या आहेत, 2 बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिली बाब म्हणजे उपलब्ध असलेला हवेचा वेग. ज्या ठिकाणी हवा किंवा हवेचा वेग हा जास्त असेल किंवा मुबलक प्रमाणात असेल त्या ठिकाणी जास्तीत जास्त पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करता येते. आणि दुसरा आहे भौगोलिक परिस्थिती. भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनसुद्धा त्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मिती केली जाते. त्यानंतर सागरकिनारी असलेला भाग हा पवन ऊर्जा निर्मितीसाठी योग्य समजला जातो कारण त्या ठिकाणी हवेचा वेग जास्त असतो आणि त्या ठिकाणी विद्युत निर्मिती जास्त प्रमाणात होत असते. त्यानंतर आपण पाहिलं की पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे आणि त्यापासून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती हा मुद्दा अभ्यासलेला आहे. धन्यवाद.